रस्त्यावरील कचरा उचलणं आता अधिक सोपं होणार आहे. पुण्यातील अभिषेक शिलार यांनी एका जटायूची निर्मिती केली. होय, हे जटायू मशीन अत्यंत हलकं आणि व्हॅक्युमपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं. जवळपास दिवसाला 2 टनपेक्षा हे जास्त कचरा उचलू शकतो. हे कंपनी मी 2016 सुरू केली. त्याचं मेन आमचं कारण हे होतं की स्वच्छ भारतसाठी एक भारतीय मशीन असलं पाहिजे, मेड इन इंडिया. आणि त्या भारताचा जो कचरा आहे हे आम्हाला कळालं की हा भरपूर वेगळा आहे. या क्षेत्रामध्ये जे मशीन्स आहेत ते मेनली युरोप आणि यूएसचे आहेत. आणि त्यामध्ये काय होतं, त्यांच्याकडे आपल्यासारखा कचराच नाही. आपल्यासारखा जो पाऊस असतो, ऊन असतं, रस्त्याची सिच्युएशन असते, ही सगळी वेगळी असते. तर मेन आमचं मशीन ह्यासाठी वेगळं आहे, कारण की या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही 70,000 तास मशीन पूर्ण भारतावर चालवून एक्सपिरियन्स आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत. जसं की भारतीय कचरा जो असतो हा हेवी असतो आणि त्याच्यामध्ये बरेच प्रकारच्या गोष्टी असतात. तर आमचा कचरा पंख्यापर्यंत पोहोचतच नाही. बरेचसे युरोपियन मशीन असे असतात की सगळा कचरा त्या पंख्यातनं जातो आणि ते मशीन इतर नीट सक्सेसफुली चालत नाही. तर हे एक आमचं मोठं विशिष्ट्य आमचं डिझाईन मधलं गोष्ट आहे. दुसरं आहे की आमचं मशीन सर्वात छोटं असूनही सर्वात पॉवरफुल आहे. त्याचं रिझन असं आहे की आम्ही त्याच्यामध्ये खूप इंजिनिअरिंग करून मिनिएचरायझेशन केलेलं आहे. आणि हे ह्याचं व्हॅल्यू अशी आहे की भारतात इतका वजनदार कचरा जरी असला तरी रस्ते खूप छोटे, बऱ्याच वेळेस छोट्या छोट्या गल्लीमध्ये कचरा असतो, ट्रॅफिक असते किंवा अडचण असते कचरा पोहोचायला, मध्ये काहीतरी पोल असतो किंवा कोणी काहीतरी छोटं दुकान टाकलं, त्याच्यासाठी त्याला पॉवरफुल पण तरी छोटं हे महत्वाचं होतं. तर ते दुसरं आमचं वैशिष्ट्य आहे. तिसरं असं आहे की ह्याचा जो पॉवर आहे आणि त्याचा जो एअरचा पाथ आम्ही जे म्हणतो, त्याची नळी, त्याचं पूर्ण जे बूमची टेक्नॉलॉजी, ही सगळी आम्ही खूप स्पेशली त्याच्यावरती विचार करून इंजिनिअर केली आहे.